वडाडी तलाव परिसराच्या विकासामुळे अमरावती जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळेल तसेच याद्वारे जिल्ह्यात एक महत्वाची पर्यटन सुविधा निर्माण होणार आहे असा विश्वास ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला अमरावती महापालिका क्षेत्रातील वडाडी तलावाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याबाबत बुधवारी महिला व बालविकास कल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत बैठक घेतली त्यानंतर त्या बोलत होत्या तसेच एसआर पी एफ कॅम्प महापालिका यांच्या जमिनी व नैसर्गिक संसाधने परिपूर्ण असलेले दोन तलाव व नैसर्गिक सौंदर्य लाभलेला भूभाग असलेल्या या ठिकाणी महापालिकेकडून पर्यटन उद्यान निर्माण करण्यात येणार आहे वडाडी तलाव परिसरात छत्रपती श्री शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्यात येईल असे महिला व बालविकास कल्याण मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सांगितले या तलावाच्या सुशोभीकरणासाठी विकास आराखडा तयार करण्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी निर्देश दिले असल्याची माहिती त्यांनी दिली गेली अनेक वर्षे वडाडी तलाव परिसराच्या विकासाचा प्रश्न प्रलंबित होता अखेर ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे आणि बुधवारच्या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे वडाडी तलावाच्या पर्यटनदृष्ट्या विकास करण्याबाबतचा प्रश्न मार्गी लागला आहे लवकरच या ठिकाणी विकासाचे कामे सुरू होतील वडाडी तलाव परिसराच्या विकासामुळे अमरावती जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळेल तसेच याद्वारे जिल्ह्यात एक महत्त्वाची पर्यटन सुविधा निर्माण होणार आहे असा विश्वास ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला जिल्ह्याच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी व पर्यावरणविषयक बाबी ही महत्त्वपूर्ण चर्चा बुधवारी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत करण्यात आली आहे अमरावती महापालिका क्षेत्रातील वडाडी तलावाचे सौंदर्यीकरण व निसर्ग पर्यटन क्षेत्र निर्मितीसाठी आवश्यक अनुदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केली वडाडी तलावाचा विकास आणि सुशोभीकरण करताना वनविभागाच्या जागेत इको टुरिझम अंतर्गत ऑक्सिजन पार्क तयार करणे तलाव क्षेत्रात बोटिंग क्लब परिसरात जेट्टी उद्यान आदी प्रकल्प उभारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली यासाठी अमरावती जिल्हाधिकारी महानगरपालिकेत महानगरपालिकेमार्फत विकास आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करावा त्यानुसार नियोजन विभाग वन विभाग पर्यटन संचालय पर्यटन विकास मंडळ आदी विभागामार्फत टप्प्याटप्प्याने तलाव क्षेत्राचा विकास करण्यात यावा असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले यावेळी वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर पर्यटन विभागाच्या उपसचिव उज्ज्वला दांडेकर नगरसेवक दिनेश भूप माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे अमरावती महापालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर व अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनित कौर आदी मान्यवर उपस्थित होते